साहेब नमस्ते। नमस्ते, मला तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा। पुंडलिक सत्यप्पा शिंदे। पुंडलिक सत्यप्पा शिंदे। राहणार गाव यादनवाडी। राहणार यादनवाडी। तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव। तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव। बर, तुम्ही हरिक्रांती जीपी बायोफर्टची टेक्नॉलॉजी कोणत्या पिकासाठी वापरली? निडव्यासाठी वापरलेली आहे। बर, तुम्ही फक्त स्प्रे केलेला आहे आपला नायट्रोचा? फक्त स्प्रे केलेला आहे। नायट्रोचा स्प्रे केल्यानंतर तुमच्या पिकामध्ये काय राहणं फरक पडला? पहिला पाण्याची जाडी, पानाची जाडी वाढली। ठीक आहे, जाडी वाढली। परत आणि काय जाणवतं तुम्हाला? लांबी, रुंदी। लांबी वाढलेली आहे, रुंदी वाढलेली आहे। हा जो पाठीचा कणा आहे हा सुद्धा जाड झालेला आहे। ठीक आहे, हा याच्याबरोबर उसाची सुद्धा पेर तुमची जास्ती झालेली आहे। जास्ती झाली। मला जरा उसाची पेर मोजून दाखवता का? अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा। पंधरा पंधरा पेरावरती ऊस आलेला आहे। बर, ह्याच्यापूर्वी तुमचा असा ऊस कधी आला होता का? एवढा नाही आला होता। नाही आला होता। फक्त म्हणजे हे वापरल्यानंतर तुमचा हा असा ऊस आला आहे। हे निडवा आहे। निडवा आणि तुमचं न वापर, हे सॅम्पल साठी तुम्ही वापरलाय आणि न वापरता आहे ते खोडवा आहे। मला जरा खोडवा दाखवता का ते? मला सांगा ते निडवं किती महिन्याचं आहे? निडवाडी गेला होता तुमचा? जानेवारीमध्ये। जानेवारीमध्ये गेला होता म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आठ महिने झाले। आठ महिने झाले। आठ महिन्याचा ऊस आहे। बर, हे खोडवा आहे। बर, याच्यामधला आणि त्याच्यामधला तुम्हाला ऊसामध्ये काय फरक जाणवतो? ऊसामध्ये तो ऊस जाडी झालेला आहे। जाडी झाले, त्या ऊसाची जाडी झालेली आहे। त्या ऊसाची जाडी झालेली आहे। नाही। बर, ह्याची जरा पेरं मोजून दाखवता का मला? हो। पंधरा, याची पण पंधरा पेरा आहे। फक्त जाडीमध्ये तुम्हाला फरक जाणवतो। फरक जाणवतो आणि खोडव्यामध्ये आणि निडव्यामध्ये तुम्हाला जवळजवळ ह्याच्यापेक्षा जास्ती उत्पन्न तिकडे येईल असं तुम्हाला जाणवतंय? जाणवतंय। म्हणजे आता गेल्यानंतरच समजणार आहे आपल्याला आणि उत्पन्न हे निश्चित वाढणारच आहे। ओके, धन्यवाद साहेब।